नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातल्या मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर. आज आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा. हो, डोसा आणि चटणी तुम्हाला उपवासामध्ये खायची असेल तर अजिबात तुम्ही ते मिस करू शकणार नाही जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केली तर. उपवासाचा डोसा आपण साबुदाणा आणि वरई पासून बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा कप साबुदाणा भाजून घेणार आहे. मस्त पैकी त्याचा वास येईपर्यंत आणि छान असा रंग येईपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत. आता इथे माझा साबुदाणा भाजून झाला आहे तर मी तो एका वाटीमध्ये गार करण्यासाठी काढून घेते. अरे शेट, सांडलंच. आता एक जादू करून दाखवते. ही जादू जर खऱ्या आयुष्यात माझ्या असली असती ना तर मला आई कधीच ओरडली नसती. आता हा अर्धा कप भाजलेला साबुदाणा मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. तर दुसरीकडे आपण एका मिक्सरमध्ये अर्धा कप वरई बारीक करून घेणार आहे. त्यामध्येच हे थंड झालेला साबुदाणा आणि पाव कप भाजलेले शेंगदाणे. ते भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला, कच्चे नाहीत. आणि हे शेंगदाणे आपण बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बारीक अशी फाईन पावडर तयार झाली आहे. प्रोटीन पावडर सारखी दिसतीये पण ही उपवासाची पावडर आहे. आता त्याच मिक्सर जारमध्ये मी एक उकडलेला बटाटा चिरून टाकणार आहे आणि त्यामध्ये साधारण पाव कप मी पाणी घेतलंय. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घेऊ शकता कारण आपल्याला त्याची प्युरी तयार करायची आहे. तर मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आणि छान असं हे परफेक्ट प्युरी झाली आहे बटाट्याची. ती आपण या डोस्यासाठी वापरणार आहोत. एका बाउलमध्ये आपण ही पावडर आणि प्युरी ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाव कप दही मी घेतलेलं आहे. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेलं 1 इंच आलं, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ यामध्ये आपण टाकणार आहोत. काही काही जण उपवासामध्ये कोथिंबीर आणि आलं असं बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर तुम्ही त्या टाळू शकता. कोथिंबीर आलं तुम्ही ज्या गोष्टी खात नाहीत उपवासाला ते तुम्ही नाही टाकलं तरी हा डोसा उत्तम बनतो. आता या मिक्सचरमध्ये आपण 2 कप पाणी टाकणार आहोत. मी मिक्सचर जारमध्येच ते पाणी टाकलं आहे कारण एकही अन्नाचा कण वाळायला जायला नको. त्याच्यामुळे मी ही आयडिया वापरली, तुम्ही सुद्धा ही वापरतच असणार. आता हे आपण नीट असं एकत्रित करणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही. असं परफेक्ट असं बॅटर आपल्याला हे तयार करायचं आहे आणि त्याला खूप कष्ट लागतात. मी खूप वेळ ते मिक्स केल्यानंतर हे परफेक्ट असं बॅटर तयार झालं. आता ते साधारणतः 20 मिनिटं हे मी बाजूला ठेवलेलं आहे. आता ते छान तयार झालं आहे आणि त्यामध्ये मी 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे. एक्सक्यूज मी. हो हो, तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. आता आपल्या डोसाचं पीठ तयार झालंय. आता आपल्याला डोसा बनवायचा आहे. त्यासाठी मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी, किंचित असं मीठ घेणार आहे कारण आपण ते तव्यावर शिंपडल्यावर डोसा एकदम कुरकुरीत होतो. आता गरम तव्यावर हे पाणी मी शिंपडलं आहे आणि हे पीठ हलक्या हाताने त्या तव्यावर आपल्याला टाकायचं आहे. बाकीच्या पिठापेक्षा हे पीठ पातळ असतं त्यामुळे काळजी घ्यायची आहे, जास्त टाकायचं नाही. आपण जसं नेहमीचा डोसा बनवतो तसंच बनवायचं आहे आणि त्याला लो टू मीडियम फ्लेम ठेवायचा, नाही तर मीडियम टू हाय फ्लेम ठेवायचा आहे जेणेकरून त्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईल. त्याला मध्ये मध्ये तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कुरकुरीत परफेक्ट असा उपवासाचा डोसा तयार झाला आहे. असे मी 2 डोसे तुमच्यासमोर तयार केलेले आहेत. थोडासा पेशन्स ठेवायचा, त्याला गोल्डन ब्राऊन कलर येतो, त्याला सुंदर अशी जाळी येते आणि हा डोसा आपोआप तव्यातून असा बाहेर निघायला सुरुवात होते. त्यावेळेस तो डोसा तव्यावरून काढायचा आहे म्हणजे तो परफेक्ट असा शिजलेला असतो. तुम्ही बघू शकता हा सुद्धा डोसा तयार झालेला आहे. आता हा डोसा मी उपवासाच्या चटणीसोबत सर्व्ह करणार आहे. उपवासाच्या चटणीचा व्हिडिओ लवकरच येत आहे. हा डोसा मी माझ्या बबीला देत आहे. बबीला डोसा खूप आवडतो पण त्याला कळालं सुद्धा नसेल की हा उपवासाचा डोसा आहे. बघूयात त्याला हा डोसा कसं वाटलाय ते. लहान मुले कधी खोटे बोलत नाही त्यामुळे तो खरंच सांगेल. ही कुरकुरीत डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. इथे आलेले सगळे व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करू शकता. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.